वेलकम फ्रेंड्स, आज का टॉपिक है और फर्स्ट चैप्टर पार्ट सेकंड 9 नंबर जो पेज स्पेसिएशन। स्पेसिएशन कशामुळे होतं हा पहिला पॉइंट आहे याच्यामधला। फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स इज द इफेक्ट ऑफ इवॉल्युशन। याचा अर्थ होतो की स्पेसिएशन किंवा नवीन ऑर्गॅनिझम प्लांट्स किंवा ॲनिमल्समध्ये जे तयार होतात ते इव्होल्युशनमुळे तयार होतात, ते इफेक्ट आहे इव्होल्युशनचा। सेकंड, व्हॉट इज द स्पेसीज? स्पेसीज इज द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम, ऑर्गॅनिझमचा एक समूह दॅट कॅन प्रोड्यूस फर्टाईल इंडिव्हिज्युअल्स थ्रू नॅचरल रिप्रोडक्शन, नैसर्गिक प्रजननामधून रिप्रोडक्शनमधून जे ऑर्गॅनिझमचा समूह तयार होतो त्याला आपण स्पेसीज म्हणतो। मग स्पेसीज इज ग्रोज, सॉरी, इच स्पेसीज ग्रोज इन स्पेसिफिक जिओग्राफिकल कंडिशन, म्हणजे एक त्यांची भौगोलिक परिस्थिती असते। उंट जर पाहिला तुम्ही तो वाळवंटात सापडेल तुम्हाला, मगर असेल ती पाण्यात सापडेल, पाल असेल भिंतीवर असते, सरडा असतं झाडावर असतो, बदक असेल पाण्यात आणि थोडं झाडावर बी किंवा बाजूला पण राहू शकतो पण पाण्यातच राहू शकतो। मग ह्यांच्यासाठी ह्यांचं राहण्याचं जी जिओग्राफिकल कंडिशन आहे ती महत्त्वाची असते, त्या ठिकाणी तो स्पेसीज ग्रो होतो। मग आता ह्यांच्यामध्ये देअर फूड, त्यांचं खाणं, हॅबिटॅट, त्यांचं राहणं, रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी अँड द पिरियड इज डिफरंट, म्हणजे सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या असतात। ते खातात वेगवेगळे पदार्थ, म्हणजे उंट आणि सिंह यांच्यामध्ये खाण्याचे पदार्थ वेगवेगळे आहेत, हे गवत खाईल आणि हे मांस खाईल, तसं राहण्याची ठिकाणं पण वेगळी, हे जंगलात राहील हे वाळवंटात राहील, पाणी कमी लागेल याला, रिप्रोडक्शनमध्ये पण वेगवेगळ्या ॲबिलिटीज आहेत आणि लागणारा कालावधी जगण्याचा टायमिंगसुद्धा वेगळा आहे। हे स्पेसीज टू स्पेसीज व्हेरिएशन असतं। हावर जेनेटिक व्हेरिएशन इज रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज फ्रॉम अर्लियर वन, आधीच्यापासून नवीन ऑर्गॅनिझम तयार होत असताना त्याच्यामध्ये DNA मध्ये जेनेटिक व्हेरिएशन येत असतं आणि नवीन ऑर्गॅनिझम तयार होत असतो। बिसाइड्स, जिओग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह चेंजेस आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल, ज्या ठिकाणी राहत आहे त्या ठिकाणचं परिस्थिती आणि त्या ठिकाणचं रिप्रोडक्टिव्ह चेंजेस जो होत असतील ते पण महत्त्वाचे आहेत किंवा त्याच्यामुळं सुद्धा स्पेसिएशन होत असतं। म्हणजे हे स्पेसिएशन कशामुळं होतं हे पाहिलं आपण, इव्होल्युशन, जिओग्राफिकल कंडिशन, रिप्रोडक्टिव्ह चेंजेस हे सगळं। आणि सिमिलरली द जिओग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन ऑल्सो लीड्स टू स्पेसिएशन। याचा अर्थ काय होतो की जिओग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन म्हणजे वेगळं राहिल्यामुळं त्याच्यामध्ये वेगळं स्पेसिएशन होत असतं। म्हणजे तुम्ही जनरली पहा की घरामध्ये आतमध्ये असणारी पाल थोडी व्हाईटिश कलरची असते, पण तीच पाल एखाद्या उन्हाच्या किंवा बाहेरच्या आउटसाईड द हाऊस असेल तर ती थोडी ब्लॅक झालेली असते बाहेरून, ठीक आहे। याचा अर्थ की स्पेसिएशन होत असतं। जेनेटिक व्हेरिएशन म्हणजे कलर, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या एकाच ह्याच्यामध्ये प्रजाती असू शकतात। म्हणजे तुम्हीच बघा, पक्षी तीन प्रकारचे पण असतात, काही सीड खाणारे असतात, काही फ्रुट्स खाणारे असतात, ॲज वेल एज काही मांस खाणारे पण असतात, ठीक आहे। मग याचा अर्थ असा झाला की ह्याला म्हणतात स्पेसिएशन, ह्याला म्हणतात व्हेरिएशन आलं। मग तसंच वाघामध्ये, म्हणजे मांजरसारखे, आता मांजर कॅट मी सांगितलं होतं आधीचं एक्झाम्पल, कॅट असतात त्या लॉयन बनल्या असतील तर त्या वेगळ्या प्रकारच्या समूहात असतील, त्यांची फिजिकल, त्यांची जिओग्राफिकल कंडिशन वेगळी असेल, जर ते टायगर असेल तर वेगळे असेल, जर तो बिबट्या असेल जगवर असेल तर तो झाडावर पण राहत असतो, तो चित्ता असेल तर जमिनीवर, आणि स्पीड जास्त असतो। म्हणजे स्वतःमध्ये यांनी बदल करून घेतलेले आणि हे इव्हॉल्युशनमुळे झालं आहे, याला स्पेसिएशन म्हणतात। हे आता तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असेल, ठीक आहे। थँक्यू, वेलकम।